हॅलो मुलांनो, मी कविता संतोष देवकरे तुमचं सोखरा अकॅडमीमध्ये स्वागत करते. इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा 8वा धडा बघतोय. अगदी शेवटचा लास्ट पार्ट राहिलेला आहे. बघा, तर जे आपल्याला उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला उपद्रव करतात, म्हणजे आपल्याला त्रास देतात. आणि त्यांचा जो उपद्रव होतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होत असतात. त्यासाठी इथे एक चार्ट दिलेला आहे. मग ते जीवाणू असतील, विषाणू असतील, त्यांच्यामुळं जे काही आपल्याला आजार होतात ते आजार कसे होतात, त्यासाठी कोणती प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि आपण त्याच्यावर काय इलाज करू शकतो हे आता आपण पाहायचं आहे. तर बघा, इथं चार्टमध्ये दिलेलं आहे रोगाचे नाव, कारक, प्रसार आणि प्रतिबंध. पहिलाच दिलेला आहे एड्स. अतिशय भयानक असा एड्स हा रोग आहे. तर ह्या रोगाचा प्रसार कशामुळे होतो, त्याचा कारक आहे म्हणजे वाहून नेणारा. ओके, कोण वाहून नेत आहे, तर त्यासाठी विषाणू वाहून नेत आहेत. ओके, तर तो प्रसार कसा होणार आहे, एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचे दूध इत्यादीमुळे याचा प्रसार होणार आहे. ज्या एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला असेल अशा व्यक्तीच्या ती स्त्री असेल, आई झालेली असेल, तर तिच्या दूध पिल्यानं किंवा त्याच्या रक्ताबरोबर कॉन्टॅक्ट झाल्याने वगैरे अशा पद्धतीनं एड्सचा प्रसार होऊ शकतोय. त्यासाठी काय प्रतिबंध काय केला पाहिजे, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, तर इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे. ओके, जे काही इंजेक्शन सुया आपण वापरत असतो, ओके, त्यामुळं दवाखान्यात गेल्यानंतर लसीकरण करताना किंवा इंजेक्शन घेताना नेहमी हे पाहायचं की डॉक्टरांनी सुई चेंज केलेली आहे का. ओके, तर इथे काय सांगितलंय, इंजेक्शन आणि सुयांचा पुन्हा पुन्हा वापर करायचा नाही आहे. आणि डॉक्टरांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे की एका रुग्णाचे इंजेक्शन दुसऱ्या रुग्णाला तेच सुई वापरून इंजेक्शन द्यायचं नाही आहे. त्यानंतर सुरक्षित लैंगिक संबंध, ज्यावेळी लैंगिक संबंध केले जातात त्यावेळी ते सुरक्षित पद्धतीनं केला करायला पाहिजे, असे प्रिकॉशन इथे सांगितलेली आहे. त्यानंतर सेकंड वन दिलेलं आहे कावीळ. कावीळ बघा, कावीळ हा सुद्धा याचा सुद्धा प्रसार कोण करणार आहे, तर विषाणू करणार आहेत. आपल्याला माहितीच आहे कावीळ झालं की काय होतं, है की नाही, आपल्याला सगळं येल्लो येल्लो दिसायला लागतं, म्हणूनच त्याला इंग्लिशमध्ये येल्लो फीवर म्हणतात. ओके, तर ही जी कावीळ आहे ती कशामुळे पसरणार आहे, तर ती दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे पसरणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे जर ही पसरत असेल तर प्रतिबंध, त्याच्यासाठी प्रिकॉशन काय घेतली पाहिजे, तर स्वच्छ गाळलेले पाणी पिलं पाहिजे आणि झाकून ठेवलेलं झाकलेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे. ओके, हे झालं सेकंड वन. त्यानंतर थर्ड वन दिलेला आहे इन्फ्लुएंझा. इन्फ्लुएंझा हा सुद्धा रोग जीवाणूंमुळे विषाणूंमुळे पसरणार आहे. तर का कसा पसरतोय, तर रोग्याशी संपर्क आल्यामुळं तो पसरणार आहे. जर हा पसरताना रोग्याशी संपर्क आल्यामुळं जर पसरत असेल तर प्रतिबंध म्हणून काय केलं पाहिजे, रोग्याशी आपण संबंधच ठेवला नसला पाहिजे, है की नाही. म्हणून बघा काय सांगितलंय, रोग्याशी संबंध टाळणे व स्वच्छता करणे. ओके, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, गोवर आणि कांजण्या हा जो आहे, गोवर आणि कांजण्या हा सुद्धा विषाणूंमुळे पसरणारा रोग आहे. तर याचा प्रसार कसा होणार आहे, सेम असाच मगाशी बघितला ना तसाच, रोग्याशी संपर्क आल्यामुळेच पसरणार आहे. म्हणूनच इन्फ्लुएंझा असू दे, गोवर, कांजण्या असू दे, त्यासाठी काय केलं पाहिजे, रोग्याबरोबर संपर्कात यायचं नाही. ओके, त्यासाठी काय करायचंय, निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न आणि लसीकरण हा त्याच्यावर प्रबंध सांगितलेला आहे. म्हणजे निर्जंतुक पाणी पिलं पाहिजे, जे दूषित पाणी नाही आहे, फिल्टर केलेलं, उकळून गार केलेलं अशा पद्धतीचं पाणी आपण पिलं पाहिजे, स्वच्छ अन्न खाल्लं पाहिजे आणि लसीकरण सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्यावेळी बाळ जन्माला येतं त्यावेळी डॉक्टरांनी त्याची एक फाईल तयार केलेली असते आणि त्या फाईलमध्ये कुठल्या महिन्यामध्ये कोणतं त्याला लसीकरण द्यायचं हे लिहिलेलं असतं आणि ते व्यवस्थित पद्धतीनं त्या बाळाला लसीकरण द्यावं लागतं, म्हणजे हे जे आजार होणार आहेत ते व्हायला ते बंधन येणार आहे. त्यानंतर पाचवा आहे बर्ड फ्ल्यू, म्हणजे H7N9 आणि स्वाईन फ्ल्यू म्हणजे H1N1
हा सुद्धा रोग जो आहे तो विषाणूंमुळेच तयार होणार आहे, पसरणार आहे. पण हा स्वाईन फ्लू आणि काय बर्ड फ्लू आपण ऐकलेलं आहे ह्याचं नाव, है की नाही? तर हा रोग हा कुणामुळे होतोय? तर प्राणी किंवा पक्ष्यांमुळे होणार आहे. ओके, तर प्रसार कोणाकडून होणार आहे? रोगी पक्षी किंवा रोगी प्राणी. तर रोगी पक्षी किंवा प्राणी असतील. आपण ज्यावेळेस स्वाईन फ्ल्यू होतो, बर्ड फ्ल्यू होतो, ब्लड फ्ल्यू आला, आपण काय करतो? लगेच चिकन खायचं सोडून देतो. का? कारण आपल्याला माहिती आहे ब्लड फ्ल्यू म्हणजे हा कोंबड्यांना होणारा फ्ल्यू आहे, है की नाही? म्हणजे मग ते कोंबडीचं चिकन आपण खायचं बंद करतो. है म्हणजे अशा पद्धतीनं रोगी पक्षी किंवा प्राण्यांमुळं हे बर्ड फ्ल्यू आणि स्वाईन फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू हा डुकरांपासून होतो, तर अशा पद्धतीनं हा पसरणार आहे. तर त्यासाठी प्रतिबंध म्हणून काय सांगितलंय? स्वच्छता राखायची आहे आणि योग्य शिजवलेलं मांस खायचं आहे. जरी सुद्धा आपल्याला इच्छा झाली बर्ड फ्ल्यू मध्ये चिकन खाण्याची, तरी सुद्धा काय करायचं? ते योग्य तापमानापर्यंत जर शिजवलं तर काय होणार आहे? त्यातले ते ब्लड फ्ल्यूचे विषाणू आहेत ते नष्ट होण्याची शक्यता आहे. पण मोस्ट ऑफ आपण काय करायचं? त्या काळात आपण खायचं असतो. ओके, नंतरचा दिलेला आहे सहावा, डेंग्यू ताप किंवा डेंग्यू ताप किंवा डेंग्यू. ओके, हा सुद्धा कारक कशामुळे आहे? तर विषाणूंमुळे पसरणारा रोग आहे. ओके, तर आपल्याला माहितीच आहे डेंग्यूची साथ आली, डेंग्यूची सापली असं आपण म्हणतो. तर ती कोणामुळे येते? तर ती डासाचा दंश झाल्यामुळे येत असते. तर काय करायचं? डास वाढू देऊ नये ह्याची प्रिकॉशन आधी आपल्याला घेतली पाहिजे. त्यामुळं मग डेंग्यूवर काय होणार आहे? प्रतिबंध होणार आहे. त्यासाठी सांगितलंय परिसर स्वच्छता ठेवायची आहे, पाणी साठू न देणे आणि डासांवर नियंत्रण ठेवणे, या पद्धतीचं आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. त्यानंतरचं दिलेलं आहे बघा सातवा, निमोनिया. आता हा जो निमोनिया आहे तो मात्र जीवाणूंमुळे होणार आहे. आतापर्यंत जे काही बघितले आहेत ते सगळे रोग हे विषाणूंमुळे होणार आहेत, पण हा जो निमोनिया आहे हा जीवाणूंमुळे होणार आहे. त्याचा प्रसार कसा होतो? रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब. ओके, त्यामुळे निमोनिया ज्या व्यक्तीला झालेला असेल अशा व्यक्तीच्या मुळे त्याच्या शिंकण्यातून, त्याच्या थुंकीतून तो काय होणार आहे? आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तो पसरणार आहे, त्याचे सूक्ष्म थेंब पसरणार आहेत आणि त्यामुळं त्याचा प्रसार होणार आहे. तर काय करायचं आहे? त्यासाठी सांगितलेलं आहे लसीकरण आणि रोग्यापासून दूर राहणे. ओके, पहिली गोष्ट करायची आपल्याला लसीकरणाची. ज्यावेळी असं निमोनियाच्या वगैरे आपल्या बाळांना काय करायचं? आपल्याला लसीकरण देऊन ठेवायचं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ती त्या पद्धतीची प्रतिकार शक्ती तयार होणार आहे आणि रोग्यापासून दूर राहणे, है की नाही? ज्या रोगाला, ज्या एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीचा रोग झालेला असेल त्या व्यक्तीपासून आपण काही काळ काय करायचा? दूर राहायचं आहे, काही काळच त्याला जोपर्यंत तो आजार आहे तोपर्यंत, है की नाही? त्याला असं वाईट टाकायचं कायमचा असं करायचं नाहीये. ओके, आणि नंतरचा दिलेला आहे कुष्ठरोग. हा सुद्धा जीवाणूंमुळे होणारा असा रोग आहे. तर बघा त्यासाठी प्रसार कसा होणार आहे? रोग्याशी दीर्घकाळ सान्निध्य जर राहिलं आपलं तर हा कुष्ठरोग पसरणार आहे. आणि त्यासाठी प्रतिबंध काय सांगितलंय? रोग्याशी संपर्क व त्याच्या वस्तू वापरणे टाळणे. ओके, म्हणजे यामध्ये काय करायचं आहे? ज्या व्यक्तीला कुष्ठरोग झालेला आहे अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये आपण जास्त जायचं नाही आहे आणि त्याच्या हातानं वापरलेल्या वस्तू आपण वापरायच्या नाही आहे. ओके, तर हा कुष्ठरोग म्हटलं की सगळ्यात पहिला नाव आठवते ते बाबा आमटे यांचं, है की नाही? ह्या बाबा आमटेंनी काय केलेलं आहे? तर ह्या कुष्ठरोगी जे लोक होते त्यांच्यासाठी, ह्या कुष्ठरोग झालेल्या लोकांना समाजानं पूर्णपणे वाईट टाकलं होतं, तर समाजामध्ये त्यांचा स्वीकारच केला जात नव्हता त्या काळामध्ये. तर बाबा आमटे जे डॉक्टर होते त्यांनी काय केलं? ह्या कुष्ठरोग्यांसाठी खूप कार्य केलं आणि त्यांची सेवा केली. त्यांना बाबा आमटेंनी जगाला दाखवून दिलं की हे जरी कुष्ठरोगी असले तरीसुद्धा ते मानव आहेत, ते माणूस आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे, हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. अशा पद्धतीनं खूप ग्रेट काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचाच पुढे
त्यांचाच पुढे पायंडा पाडत त्यांचेच त्यांचाच मुलगा प्रकाश आंबेडकर सॉरी प्रकाशबाबा आमटे यांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्यांचाच पायंडा पुढं गिरवलेला आहे.